नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजका नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजका नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, उद्या तुमचा 12वीचा ठिकाणी मित्रांनो उद्या गणिताचा पेपर आहे, म्हणजेच काय मॅथमॅटिक्स आणि स्टडीजचा मित्रांनो तुमचा ठिकाणी उद्या पेपर आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या या मॅथच्या पेपरमध्ये तुम्हाला चांगले गुण मिळाले पाहिजे ही तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे। प्लसमध्ये मित्रांनो, तुम्हाला ठिकाणी ह्या पेपरमध्ये तुमचा हा पेपर पूर्ण लिहिला गेला पाहिजे ही तुम्हाला अपेक्षा आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणकोणते क्वेश्चन येतील हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। तर आजच्या रोमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे की उद्या तुमचा ठिकाणी जो पेपर आहे मॅथचा, तर त्या पेपरमध्ये तुम्हाला चांगले गुण कसे मिळतील, कमी वेळेमध्ये पेपर कसा कम्प्लीट करायचा, कारण 3 तासात तुम्हाला ठिकाणी वेळ मिळणार आहे। त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो 1.5 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये तुमचा पेपर कसा कम्प्लीट करता येईल त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे। दुसरी गोष्ट, तुम्हाला कोणकोणते क्वेश्चन विचारले जातील, कशाप्रकारे विचारले जाणार आहे, किती साठी कोणते क्वेश्चन असतील, संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करतो। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटणावरती क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे, कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। म्हणून एकही विद्यार्थ्यांसुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब खाली लाल बटणावरती क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। अपेक्षा करतो की आता सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला सर्व पेपरचे अपडेट मिळणार आहे, रिझल्टचे अपडेट मिळणार आहे, पुढील ॲडमिशन प्रोसेसचे अपडेट प्रोव्हाइड केले जाणार आहे। म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। तर बघा मित्रांनो, तुमचं जास्त वेळ मी घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवर येतो। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, 3 तासात तुम्हाला ठिकाणी वेळ मिळतो, तुम्हाला ठिकाणी काही जनरल इन्स्ट्रक्शन दिल्या जातात, सूचना दिल्या जातात, त्याही तुम्हाला ठिकाणी व्यवस्थितपणे वाचून घ्यायच्या असतात, ठीक आहे। तर बघा, तुमचा ठिकाणी पेपर 80 गुणांचा आहे, या 80 गुणांच्या पेपरमध्ये तुम्हाला ठिकाणी आता कमी वेळेमध्ये पेपर कसा लिहायचा आणि कोणत्या प्रश्नासाठी किती गुण हे अगोदर तुम्हाला मी समजून सांगतो। अगोदर मित्रांनो, पेपर पॅटर्न म्हणजेच काय, फॉर्मॅट काय क्वेश्चन पेपरचा, हे समजून घेणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना फॉर्मॅट समजला त्या विद्यार्थ्याला पेपर अगदी सोपा जातो, आणि ज्या विद्यार्थ्याला फॉर्मॅटच माहीत नाही तो विद्यार्थी इकडे तिकडे टाईमपास करतो आणि पेपर त्याच्या हातातून निघून जातो, वेळही निघतो आणि पेपरही पूर्ण होत नाही। तर कमी वेळेमध्ये पेपर कसा लिहायचं तेही तुम्हाला मी सांगणार आहे, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, पहिली सूचना असते सेक्शन नंबर 1, तर सेक्शन नंबर A असतं मित्र, सेक्शन नंबर A, त्यामध्ये क्वेश्चन 2 असतात, क्वेश्चन नंबर 1 क्वेश्चन नंबर 2। तर क्वेश्चन नंबर 1 मित्रांनो 8 तुम्हाला ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातात, किती मित्रांनो 8 तुम्हाला ठिकाणी मल्टिपल चॉईस ठिकाणी क्वेश्चन विचारले जातात। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही ते हे मित्रांनो प्रत्येक 2 मार्कांसाठी मित्रांनो एक प्रश्न असतो, म्हणजे जवळजवळ तुम्हाला ठिकाणी 16 मार्क्ससाठी मिळतात, कारण मित्रांनो 8 × 8 = 16 होतात, ठीक आहे। नंतर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला 4 म्हणजेच मित्रांनो काय, तर 4 ठिकाणी व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात, 4, तर 4 पैकी मित्रांनो तुम्हाला ठिकाणी हे जो 4 प्रश्न असतात हे 4 मित्रांनो तुम्हाला ठिकाणी प्रत्येक 1 मार्कासाठी असतो, म्हणजेच काय, तर 16 मार्कांचे तुमच्या ठिकाणी मित्रांनो MCQ झालात। प्लसमध्ये मित्रांनो, हे 4 मार्काचे तुमच्या ठिकाणी प्रश्न झाले, म्हणजेच किती गुण झाले, तर मित्रांनो तुमच्या ठिकाणी 20 गुण ह्या ठिकाणी होतात। नाहीतर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल केमिस्ट्रीचे पेपर असेल किंवा फिजिक्स पेपर असेल, त्यामध्ये मित्रांनो काय होतं, क्वेश्चन नंबर 1 10 MCQ होते मित्रांनो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, प्रत्येक प्रश्नाला मित्रांनो 1 गुण होता। आणि मित्रांनो, तुम्ही जर बघितलं असेल तर 8 क्वेश्चन नंबर 2 8 ठिकाणी शॉर्ट आन्सर क्वेश्चन होते, प्रत्येक प्रश्नाला मित्रांनो 1 गुण तुमच्या ठिकाणी होता, असे तुम्हाला ठिकाणी 18 गुण मिळत होते। आता बघा मित्रांनो, सेक्शन नंबर बीमध्ये मित्रांनो तुम्हाला 12 ठिकाणी क्वेश्चन दिले जातात, 12 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी तुम्हाला कोणती 8 लिहायचे असतात, प्रत्येक प्रश्न मित्रांनो 2 मार्कांसाठी असतात, म्हणजेच मित्रांनो किती, 16 गुण तुम्हाला सेक्शन नंबर B मिळते। त्यानंतर तुम्ही जर केला स्कोर केलं तर सेक्शन नंबर C असतं, सेक्शन नंबर C मित्रांनो तुम्हाला 12 क्वेश्चन दिले जातात, 12 पैकी तुम्हाला ठिकाणी मित्रांनो कोणती 8 सोडवायचे असतात। यामध्ये मित्रांनो प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला ठिकाणी 3 गुण मिळतात, म्हणजेच काय, तर 8 × 8 = 24 गुण तुम्हाला सेक्शन नंबर C मिळतात। आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाची शेवटी तुम्हाला मी एक टीप प्रोव्हाइड करणार आहे, ती टीप जर तुम्ही लक्षात घेतली तर तुमचा पेपर पूर्ण जाणार आहे, प्लस मग तुम्हाला चांगले गुण मिळणार आहे, ठीक आहे। यानंतर बघा मित्रांनो, सेक्शन नंबर D असतं, सेक्शन नंबर D मित्रांनो तुम्हाला ठिकाणी 8 लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन या ठिकाणी दिले जातात। आणि मित्रांनो, ह्यापैकी तुम्हाला कोणती 5च सोडवायचे असतात, किती 5 सोडवायचे असतात, ते 5 पैकी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा किती गुणांसाठी असेल, 4 गुणांसाठी असेल, म्हणजेच काय, तर 5 × 5 = 5 × 5 = 15 × 5 = 24 20 गुण तुम्हाला मित्रांनो सेक्शन नंबर D मिळतात, ठीक आहे। ह्या झाल्या मित्रांनो सूचना। तर मित्रांनो, 5 सूचना आहे, यूज ऑफ ब्लॉक टेबल ही झालो, म्हणजेच तुम्हाला ब्लॉक टेबल यूज करण्यासाठी परमिशन असेल, पण मित्रांनो कॅल्क्युलेटर यूज करण्यासाठी परमिशन नाही आहे। जर तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन गेला किंवा स्मार्ट वॉच घेऊन गेला तर त्या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही त्या ठिकाणी पकडले गेला तर तुमच्यावर ठिकाणी कारवाईसुद्धा होऊ शकते, म्हणून ब्लॉक टेबल तुम्हाला यूज करण्यासाठी परमिशन आहे, पण मित्रांनो कॅल्क्युलेटर नाही, ठीक आहे। तर 6वा प्रश्न आहे, फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स तुम्हाला मिळणार आहे। 7वा सूचना आहे, यूज ऑफ ग्राफ पेपर हीज नॉट नेसेसरी, ओनली रफ स्केच ऑफ ग्राफ हीज एक्सपेक्टेड सांगितलेलं आहे। आणि 8वी सूचना आहे की मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही MCQ लिहिता तर MCQ लिहिताना
जे करेक्ट आन्सर असेल त्याच्यासमोर मित्र जसं अल्फाबेट असतात ए बी सी डी तर ते तुम्हाला लिहायचं आहे, ते मेन्शन करायचे, तेव्हा तुम्हाला किती फुल मार्क्स मिळणार आहे, ठीक आहे. नंतर तुम्ही बघू शकता सहावी सूचना आहे स्टार्ट आन्सर टू इच सेक्शन ऑन अ न्यू पेज, म्हणजेच काय ज्या सेक्शन तुम्हाला किती आन्सर लिहायचे त्या ठिकाणी प्रत्येक नवीन पेजवर ठिकाणी सुरू करा असं त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर आता बघा मित्रांनो तुम्हाला ठिकाणी संपूर्ण पेपर पॅटर्न मी समजून सांगतो, नंतर तुम्हाला सांगणार आहे की कोणते क्वेश्चन येतील. तर सेक्शन नंबर एक असतो बघा सेक्शन नंबर ए, तर यामध्ये क्वेश्चन नंबर एक असतो सिलेक्ट अँड रिराईट द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स फ्रॉम इच सब क्वेश्चन्स. तर बघा मित्रांनो प्रत्येक प्रश्न तुम्हाला किती दोन मार्क्स मिळणार आहे, किती मित्रांनो एक ते आठ, म्हणजेच तुम्हाला ठिकाणी आठ एम सी क्यू दिले आहेत, किती आठ एम सी क्यू असणार आहे, त्यासाठी तुम्हाला 16 गुण मिळणार आहे, हे तुमचे 16 गुण झाले, ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर दोन असतं मित्रांनो आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, कोणते असतील हे क्वेश्चन, व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन, एका वाक्यामध्ये किंवा दोन वाक्यामध्ये तुम्हाला याचे आन्सर लिहायता आले पाहिजे. किती प्रश्न असतील मित्रांनो, फक्त चारच असतील, चारच प्रश्न तुम्हाला किती विचारले, कोणते मित्रांनो चार, प्रत्येक प्रश्नाला एक गुण असणार आहे, म्हणजेच मित्रांनो तुम्हाला किती चार गुण हे मिळणार आहे, हे चार गुण प्लसमध्ये मित्रांनो हे 16 गुण, किती गुण झाले हे चार प्लस हे 16, जवळजवळ तुमच्या ठिकाणी मित्रांनो 20 गुण ह्या ठिकाणी झाले, 20 गुण झाले. आता मित्रांनो सेक्शन नंबर बी स्टार्ट होतो, तर सेक्शन नंबर बीमध्ये मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 पासून ते क्वेश्चन नंबर 14 पर्यंत किती क्वेश्चन दिले जातात, 12 क्वेश्चन दिले जातात, या 12 पैकी तुम्हाला कोणती 8 सोडवायचे, 8 मित्रांनो सोडवताना शॉर्ट आन्सर असतील मित्रांनो हे शॉर्ट आन्सर टाईप 1, तर ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 मार्काला मित्रांनो एक प्रश्न असेल, म्हणजेच तुम्हाला ठिकाणी 16 गुण मिळतील, कारण मित्रांनो 8 दुणे 16 होतात, म्हणजेच 8 क्वेश्चन सोडवायचे 16 गुण तुम्हाला मिळतील. जर तुम्ही ठिकाणी मित्रांनो 5 सोडवले तर तुम्हाला मित्रांनो 10 गुण मिळतील, ठीक आहे. हे झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेक्शन नंबर सी असतं, सेक्शन नंबर सी यामध्ये शॉर्ट आन्सर नंबर 2 असतात, म्हणजे मित्रांनो त्यावरून जास्त शब्दांचे मित्रांनो हा प्रश्न असतो, ठीक आहे. तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 15 पासून तर क्वेश्चन नंबर 26 पर्यंत तुम्हाला सेक्शन नंबर सीमध्ये प्रश्न विचारले जातात, आणि यामध्ये तुम्हाला कोणती 8 लिहायचे असतात, 8 लिहिताना मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये 3 मार्काचा एक प्रश्न आहे, म्हणजेच तुम्हाला ठिकाणी 24 गुण ह्या ठिकाणी मिळणार आहे. आता विद्यार्थ्यांनो हे 24 गुण खूप महत्त्वाचे आहे, तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे की कोणती टीप आहे ज्याने तुमचा ठिकाणी पेपर पूर्ण जाणार आणि चांगले गुण तुम्हाला मिळणार आहे, तेही मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. तर सेक्शन नंबर डी असतो मित्रांनो पुढचं सेक्शन नंबर डी, यामध्ये मित्रांनो क्वेश्चन नंबर 27 पासून तर क्वेश्चन नंबर 34 पर्यंत लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन असतात, म्हणजेच मित्रांनो तुम्हाला ठिकाणी ह्यामध्ये जास्त शब्दांचे उत्तर लिहायचे असतात किंवा मित्रांनो लॉंग या ठिकाणी आन्सर लिहायचं असतं. तर मित्रांनो किती लिहायचं, यामध्ये फक्त 5 क्वेश्चन सोडवायचे, 5 क्वेश्चन सोडवायचे, त्याला मित्रांनो तुम्ही जर 4 ने गुणाकार केला तर जवळजवळ मित्र तुमच्या ठिकाणी 4 5 20 होतात, म्हणजेच विद्यार्थ्यांनो तुमच्या ठिकाणी 20 मार्कांचा हा सेक्शन नंबर डी असतो, प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतात. आता यावरून लक्षात घ्या मित्रांनो की सर्वात जास्त मार्क तुम्हाला कोणत्या सेक्शनमध्ये, तर बघा मित्रांनो सेक्शन नंबर ए तुम्ही जर बघितलं सेक्शन नंबर एमध्ये तुम्हाला ठिकाणी किती गुण मिळत आहेत, 20 गुण मिळत आहेत, कारण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 याचे मित्र टोटल 20 गुण तुम्हाला होत आहेत, हे 20 गुण. सेक्शन नंबर बीमध्ये तुम्हाला मित्रांनो 16 गुण मिळत आहेत, तर सेक्शन नंबर बी मित्रांनो आपल्याला लिहायचं नाही, का लिहायचं नाही ते सांगतो. तर ही टीप मित्रांनो खूप महत्त्वाची आहे आणि खूप कामी येणार आहे. सेक्शन नंबर ए लिहायचे, सेक्शन नंबर सी लिहायचे, सेक्शन नंबर सीमध्ये तुम्हाला किती गुण मिळत आहेत, 24 गुण मिळत आहेत, आणि सेक्शन नंबर डीमध्ये मित्रांनो तुम्हाला किती गुण मिळत आहेत, 20 गुण मिळत आहेत. आता विचार करा विद्यार्थ्यांनो, अगोदरचे मित्रांनो सेक्शन नंबर एचे 20 गुण, सेक्शन नंबर सीचे मित्रांनो सेक्शन नंबर बी घेऊ नका, सेक्शन नंबर सी आहे, सेक्शन नंबर सीचे मित्रांनो 24 गुण, आणि सेक्शन नंबर डी म्हणजेच मित्रांनो काय, तर सेक्शन नंबर डीचे तुम्हाला 20 गुण मिळतात. हे 20 प्लस हे 20 मित्रांनो किती गुण झाले, हे 60 गुण होतात, प्लसमध्ये मित्रांनो हे 4 गुण, म्हणजेच किती 64 गुणांचा तुमचा ठिकाणी पेपर या ठिकाणी होतो, 64 गुणांचा हा पेपर, प्लसमध्ये मित्रांनो सेक्शन नंबर बीचे किती गुण मित्रांनो 16 गुण, किती गुण झाले जवळजवळ मित्रांनो 80 गुणांचा तुमचा पेपर होतो. पण सेक्शन नंबर जो बी मित्रांनो सेक्शन नंबर बी, तर सेक्शन नंबर बी लिहायचा नाही, का लिहायचं नाही ते सांगतो. तर सर्वप्रथम सेक्शन नंबर ए लिहा, सेक्शन नंबर ए लिहिल्याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही सेक्शन नंबर डी स्टार्ट करा किंवा सेक्शन नंबर सी स्टार्ट करा, त्याच्याने काय होईल मित्रांनो, तर सेक्शन नंबर सीमध्ये तुम्हाला तेवढेच क्वेश्चन विचारले की ते 8 विचारले, आणि सेक्शन बीमध्ये सुद्धा तुम्हाला 8 विचारले, पण यामध्ये 8 मध्ये काय सांगितलं, सेक्शन नंबर बीमध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 गुण मिळणार आहे आणि सेक्शन नंबर सीमध्ये प्रत्येक प्रश्नाला 3 गुण मिळणार आहे. मग तुमचा फायदा कुठे आहे सेक्शन नंबर सीमध्ये, कारण एका प्रश्नाला तुम्हाला 3 गुण मिळणार आहे, म्हणजेच काय करायचं, डायरेक्ट सेक्शन नंबर सी लिहायचं, सेक्शन नंबर ए लिहायचं, सेक्शन नंबर सी लिहायचं, आणि सेक्शन नंबर ए सी झाल्याच्यानंतर डायरेक्ट सेक्शन नंबर डी स्टार्ट करायचं, कारण सेक्शन नंबर सी डीमध्ये तुम्हाला फक्त मित्रांनो 5 प्रश्न लिहायचे, 5 प्रश्न तुम्ही लिहिले तर तुम्हाला ठिकाणी या ठिकाणी जवळजवळ मित्रांनो 20 गुण मिळणार आहे. आता मित्रांनो 5 प्रश्न लिहिले तुम्हाला 20 गुण मिळतील, आणि जर तुम्ही ह्या ठिकाणी 8 प्रश्न लिहिले तेव्हा तुम्हाला 16 गुण मिळतील. मग फायदा कुठे आहे सेक्शन नंबर डीमध्ये, म्हणून सांगतोय टीप लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो, सेक्शन नंबर ए लिहायचा अगोदर, सेक्शन नंबर सी लिहायचा, सेक्शन नंबर डी लिहायचा, सेक्शन नंबर बी मित्रांनो सर्वात शेवटी लिहायचा, का लिहायचा सोडायचा नाही, लिहू नका असं नाही सांगत तुम्हाला मी, सेक्शन नंबर सी सेक्शन नंबर बी लिहा, पण कधी लिहा सर्वात शेवटी लिहा, कारण तुमच्याकडे मित्रांनो वेळ खूप कमी असतो, त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही सेक्शन नंबर ए लिहिला, सेक्शन नंबर सी लिहिला, सेक्शन नंबर डी झाला, तुमचं हे तिन्ही सेक्शन कंप्लीट झाले तर तुम्ही कॉन्फिडन्स होऊन जाता की मी पास होणार आहे, चांगले होणार आहे, पास होणार आहे, हे तुम्हाला गॅरंटी असते.
कारण तुम्ही प्रश्न लिहिलेले असतात पूर्ण सेक्शन नंबर एचे, सेक्शन नंबर सीचे, सेक्शन नंबर डीचे पूर्ण प्रश्न लिहायचे, सोडायचा नाही. 8 सांगितले तर 8 लिहा, या ठिकाणी 5 सांगितले तर 5 लिहा, पूर्ण लिहायचे. तुम्हाला डिग्री मित्रांनो चांगले गुण मिळतात. किती गुण मिळतात तुम्हाला जवळजवळ? 64 गुण मिळणार आहे. सेक्शन नंबर ए, सी आणि डीचे 64 गुण मिळणार आहे. आणि राहिले मित्रांनो मित्रांनो हे 16 गुण. तर मग तुमच्याकडे वेळ उरला, तर वेळ उरल्यामध्ये तुम्हाला सेक्शन नंबर बी स्टार्ट करायचे. यामध्ये तुम्हाला 8 क्वेश्चन लिहायचे. मग तुम्हाला जे क्वेश्चन ज्या प्रश्नाचं उत्तर येत असेल ते तुम्ही लिहा, तुम्हाला 8 गुण इझिली मिळतील. म्हणून सेक्शन नंबर बी एवढा महत्त्वाचा नाही आहे, त्यापेक्षा जास्त महत्त्व सेक्शन नंबर सी आणि सेक्शन नंबर डी आहे. म्हणून एक सेक्शन नंबर ए लिहायचं तर सेक्शन नंबर सी डी हे स्टार्ट करा, आणि सेक्शन नंबर बी सर्वात लास्टला लिहायचं आहे, जेणेकरून तुमच्या इंटरव्ह्यू पेपर पूर्ण होईल, कमी वेळेमध्ये होईल आणि चांगल्या गुणांचा पेपर पूर्ण होईल. तर ही टीप खूप महत्त्वाची आहे, म्हणून सर्व विद्यार्थी ही टीप नक्की फॉलो करा, तर तुम्हाला पेपर पॅटर्न समजला. आता विद्यार्थी जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणते क्वेश्चन येतील, तर तुम्हाला मी डायरेक्ट PDF प्रोव्हाइड करतो. ते PDF तुम्ही डाउनलोड करा, ते क्वेश्चन तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये येणार आहे. PDF कुठे मिळेल? तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या लिंकला सर्वांनी क्लिक करा, फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला मी PDF प्रोव्हाइड केले, ते PDF डाउनलोड करा आणि विद्यार्थ्यांनो त्या PDFमधील जे क्वेश्चन आहे ते वाचून घ्या, ते क्वेश्चन तुम्हाला उद्या येणार आहेत. म्हणून विद्यार्थ्यांनो लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा. तर आजच्या वेळेमध्ये तुम्हाला मी संपूर्ण पेपर पॅटर्न समजून सांगितलेला आहे, सर्वांना एकदम सोपं पेपर मित्रांनो समजलं असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या मध्ये अशाच प्रकारची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.